फलंदाज विरुद्ध लारदा पुढील चेंडू या दरम्यान हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू चालला पुन्हा एकदा सीमारेषे जवळ. दोन क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत. एकदा तर घेतलाय, दुसऱ्या प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावात फलकारला होतोय. या दरम्यान चेंडूंचा हवे सागर सेल सोडतोय. थोडासा किंचितचा चेंडू पुढे पडला होता सागरचा. अन्यथा सिद्धिविनायक शिराट संघाला खूप डिस्कवर ही सुद्धा गाडी करायची आहे. सेंटर आहे 37-80, ती सुद्धा गाडी काढायची आहे. फटके पाहिजे दाखवेल, यात कोणती शंका नाहीये. या दरम्यान फेल सुटलाय. दोन धावा मिळतात या चेंडूवर. संघाचा नाहीये आणि आज अंतिम दिवस आहे. जोरदार अपील, परंतु चेंडू आपण पाहिला थोडासा. सध्या धावा कमी येतात दिसत आहेत विक्रम संघाला. गिरीशा आपण पाहतोय. दोन क्षेत्र संघाला कोणतीच दिला. अंपायर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अंपायर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण दुसरे करण्याचा प्रयत्न आणि आपण मात्र चेंडू मात्र आपण मोडतो विकेट वाला करतोय योगेश साडी. या दरम्यान योगेशचा मोठा फटका आपण पाहतोय. चेंडू लांबा मोडीच्या बाहेर. शक्का आपण पाहतोय. आज अलिबाग मध्ये माझा चांगली फलंदाजी करतोय. आणखी एक मोठा प्रत्येकाचा प्रयत्न. चेंडू पण पाहतोय हवेत आणि विकेट कीपर सचिन जेवण आपण पाहतोय. आणखी एकदा एक योगदान, एक जीवनदान मिळतोय फलंदाज योगेशला. संजय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान सुरेश चेंडू आपल्या पाहायला मिळतोय. हे दरम्यान लेग बाय स्वरूपाचे एक सिंगल धाव. संख्या ओव्हर द विकेट मारा करतोय योगेश साठी. चेंडू योगेश मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. या दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण. धावसंख्येत एक शिवर. धावसंख्या होते 85. महेश ठाकूर राउंड विकेट गेंदबाजी. एक बार फिर से फुल टॉस बनाकर खेला हुआ स्ट्रोक है. यहाँ पर गेंद मिडल के क्षेत्र में यहाँ पर फील्ड होती तब तक बल्लेबाजों ने यहाँ पर एक रन पूरा किया. बहुत अच्छी बॉडी लाइन का ये गेंद. इस बीच कुमार ये गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन सीमा रेखा के बाहर. पर्सनल चौका. 1500 रुपयांचा पारितोषिक. या दरम्यान योगेश वैद्यचा चेंडू हवेत. आहा बचावतोय. अपॉर्च्युनिटी सोडून दिलेली आहे. उत्तर 7. ओए बीच लॉग ऑन बॉर्ड लाइन के ऊपर से खेल दिया. एक शानदार छक्का. जबरदस्त है ये धक्का ये छक्का. अपने थे इस मैच में फर्स्ट इनिंग में कितने रन बनाते. इस वक्त गेंद हवा में काफी उछल कर खेला. गुरुत्वाकर्षण के बाद अनुसार यहाँ पे शानदार फील्डिंग जरूर की है. इतनी चाहिए थी लगभग छलांग गेंदबाजी के ऊपर. देखते ही गेंद सत्यम की. ओ इस वक्त घुमा दिया. गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में. बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पे नजर आती हुई. एक रन जरूर मिलता हुआ. इस बीच उठा दिया गेंद स्कोर लग बॉर्डर लाइन के ऊपर से एक शानदार छक्का. बहुत ही अच्छा करारा स्ट्रोक. अगली गेंद करते ये गेंद. ₹1500 का इनाम भी मिलता हुआ. कम ऑन डीजे. विकेट याही वेळेला योगेश वैद्यसाठी. योगेश ठोकतोय या सडेच.
That's a six number four in a row. खटखटत योगेश मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूला वायनेश विकेट क्षेत्रात खेळतोय. तिथे आणखीन एक योगेश उभा आहे, योगेश पवार. आणि रणजीपटू योगेश पवारला वायनेश मिड विकेट मध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहू. आणि इकडे त्यातला एक काना वाढूया, शांतू. योगेश वैद्य ठोकतोय, वायनेश लगोन सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक या वेळेला झेल सोडतोय असंच म्हणूया, कारण आलेली संधी या वेळेला दौडायला नको हवी होती.